धर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा। आमदार बी आर पाटील यांच्या हस्ते पहलवान करण बिराजदार यांचा सत्कार। तडोळा आळंद तारीख 13 धाराशिव येथे संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील जिल्हास्तरीय 48 किलो वजन गटातील मुलांच्या कुस्ती स्पर्धेत गुंजुटी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचा करण बिराजदार याने अजिंक्यपद पटकावले। पहलवान करण कालिदास बिराजदार मूळ राहणार कर्नाटकातील आळंद तालुक्यातील तडोळा हे त्यांचं गाव। आळंद तालुक्याचे लोकप्रिय आमदार व मुख्यमंत्री यांचे सल्लागार बी आर पाटील यांच्यातर्फे दिनांक 13 वार रविवार रोजी सत्कार करण्यात आला आहे। कुस्तीपटू करण बिराजदार यांना आमदार साहेबांनी भावी चले शुभेच्छा दिल्या आहेत। या सत्कार समारंभास गावातील ज्येष्ठ नागरिक कल्याणी आवटे शिवाजी बिराजदार अशोक बिराजदार कमलाकर पाटील विनायक बिराजदार लक्ष्मण काकडे माळप्पा पुजारी महादेव वांदुर्गे कालिदास बिराजदार राममूर्ती गायकवाड समाजसेवक आकाश जिळगे व इतर मान्यवर उपस्थित होते। हा संपूर्ण सत्कार समारंभाचा नियोजन महावीर कांबळे व श्रीनिवास पाटील यांनी केला। कुस्तीपटू करण यांनी सीमा भागातील तडोळा गावाचा स्वाभिमान वाढवला आहेच, पण तसेच आपल्या आळंद तालुक्याचा पण स्वाभिमान वाढवला आहे। करण बिराजदार वयाच्या 17व्या वर्षी 48 वजन गटामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व विभागस्तरीय मध्ये समोरील प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून आज त्यांची राज्यस्तरीय निवड झाली आहे। करण बिराजदार यांनी राज्यस्तरावर पण यशस्वी खेळी करून आपल्या गावाचा स्वाभिमान वाढवावा हीच अपेक्षा व्यक्त करीत कुस्तीपटू करण बिराजदार यांना त्यांच्या भावी वाटचालीस ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या। कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा।